परळी महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा असा मतदार संघ, महाराष्ट्राच्या राजकारणातला असा एक गड ज्याने संघर्षातून आणि मेहनतीच्या बळावर तावून सुलाखून निघालेल्या वीरांना कायम वंदन केलं। पण आज परळी मतदार संघ केवळ वारशाने पदरीदान पडलेल्या सत्ताधाऱ्यांच्या हातात गेलाय। निव्वळ खोट्या घोषणा करून लोकांना भावना विवश करून बिनदिक्कतपणे दिशाभूल करणाऱ्या घोटाळेबाजांच्या तावडीतून जनतेची सुटका केली पाहिजे। आणि हा बदल घडवायचा असेल तर भावनेच्या भरात डोळे झाकून मतदान न करता उघड्या डोळ्यांनी खरी परिस्थिती बघायला हवी आणि ठामपणे नाकर्तेपणाचा जाबही विचारायला हवा। यासाठी गरज आहे एका अस्सल लढवय्याची, जो सत्तेने माजणार नाही आणि जाब विचारायला लाजणार नाही। गरज आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सडेतोडपणे मत मांडणाऱ्या दमदार कार्यकर्त्याची, जनतेच्या प्रश्नांना साथ घालणाऱ्या एका बुलंद आवाजाची। परळीसाठी खरी गरज आहे आपल्या सर्वांच्या धनुभाऊंची। धनंजय मुंडे एक असा खंबीर नेता ज्याने सत्तेत न राहून सुद्धा फक्त संघर्षातून आणि लोकांसाठी काम करण्याच्या निष्ठेतून आजवर अनेक कामे पूर्ण केली। कायम परळीच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपला मतदार संघ राज्यातील अव्वल असा मतदार संघ म्हणून ओळखला जावा यासाठी राबणारा तुमच्या आमच्यातला तरुण कार्यकर्ता। धनुभाऊंच्या लढ्यामुळे आणि त्यांनी केलेल्या कष्टामुळे या भागात अनेक बदल घडवून दाखवले, मग ती समस्या छोटी असो किंवा गंभीर। धनंजय मुंडे कायम आपल्या संपूर्ण ताकदीनिशी ती समस्या सोडवून दाखवतातच। धनंजय मुंडेंचा हा लढा केवळ परळी मतदारसंघातल्या जनतेसाठी नसतो, तर तो असतो संपूर्ण राज्यातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य, युवक, महिला यांच्यासाठी। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून संघर्षाचा वारसा घेऊन आणि स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या शेतकऱ्यांविषयींच्या कळकळीतून हे नेतृत्व मोठे होत गेले। विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी त्याचे सोने केले। या महाराष्ट्राला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर एक खरा संघर्षातून पुढे आलेला असा योद्धा धनंजय मुंडे यांच्या रूपाने लाभला। शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा त्यांचे इतर कोणतेही प्रश्न असो, त्यांनी प्रत्येक वेळी सरकारला ते प्रश्न सोडवायला भाग पाडले आहे। मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत या विविध समाजांच्या आरक्षणासाठी त्यांचा आवाज बुलंद होत गेला। राज्यातील सरकारवर अंकुश ठेवताना 16 मंत्र्यांच्या 90,000 कोटींच्या भ्रष्टाचाराची त्यांनी पुराव्यानिशी लखतरे बाहेर काढली। शासनाला अनेक निर्णय घेण्यास भाग पाडले। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, कंत्राटी कर्मचारी, एसटी वाहक चालक, युवक, सुशिक्षित बेरोजगार या सगळ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी या म्हणीप्रमाणेच परळी आणि परळीतील जनता हेच कायम त्यांचे पहिले प्रेम राहिले आहे। परळीतील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिला, त्यावेळी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय दिला तो धनंजय मुंडेंनीच। जिल्ह्याच्या प्रशासनाला सुद्धा ही चेतावणी देतो आहे की आज काय ते पीक विम्याचा निकाल तुम्ही करा, तरच आम्ही इथून उठून येत उठणार। याशिवाय शेतकरी कर्जमाफी, दुष्काळी अनुदान, बोंडअळीचं संकट, कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात हा युवक सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे। गावोगावी रस्ते, वीज, नाले, पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सोयींसाठी हा युवक गेल्या 24 वर्षांपासून अहोरात्र कष्ट घेत आहे। उन्हाळ्यात वाण धरण 100% कोरडं पडलेलं असतानाही
परळीतल्या लोकांची तहान भागवायला त्यांनी पुढाकार घेतला आणि नगरपालिका आणि नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण शहराला टँकरने पाणी पुरवठा केला। परळीतले तरुण रोजगाराच्या शोधात बाहेर जाऊ नये यासाठी त्यांनी 550 कोटींचा शापूरजी पालनजी उद्योग समूहाचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला। यातून मोठी रोजगार निर्मिती झाली आणि उद्योग निर्मितीला सुद्धा चालना मिळाली। आता परळी हे वीज निर्मिती सोबतच सौर ऊर्जा निर्मिती करणारे एक मोठे केंद्र बनले आहे। तसेच इंडिया सिमेंट कंपनीची उभारणी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन अनेक युवकांना त्यांच्या हक्काचे रोजगार मिळाले। बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी परळीत भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन केले, ज्यातून एकाच दिवसात 1500 युवकांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे हसू उमटले। अनेक वीज प्रकल्पांच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या परळी शहरातले लोक मात्र भार नियमन अनुभवत होते। म्हणजे ज्याने पिकवायचे त्यानेच उपाशी मरायचे। याचा तोडगा काढायला आपल्या धनुभाऊंनी तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ही समस्या मांडली आणि वेळोवेळी पाठपुरावा करून परळी शहराला भार नियमन मुक्त केले। नागरिकांच्या आयुष्यातील खूप महत्वाचा असा शिक्षणाचा प्रश्न आणि शिक्षणाचे महत्व जाणणाऱ्या धनुभाऊंनी यासाठी सर्व प्रकारे सहकार्य केले आहे। याचच एक उदाहरण म्हणजे इथल्या ऊर्जानगर वसाहतीतील विद्यावर्धिनी विद्यालयाची ही नवीन इमारत। तसंच शारदानगर भागात भरणाऱ्या विवेक वर्धिनी प्राथमिक विद्यालयाला परळी नगरपालिकेमार्फत नवीन इमारत बांधून दिली। मतदार संघातील गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार देऊन त्यांच्या मुलामुलींच्या सामुदायिक विवाह सोहळ्याची जबाबदारी घेऊन 1500 पेक्षा जास्त मुलींचे कन्यादान करणारा हा भाऊ इथल्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे। परळी म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या एक महत्वाचं ठिकाण। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रानगरी, परळी केसरी कुस्ती स्पर्धा, विविध सांस्कृतिक गुणदर्शन आणि प्रबोधनपर कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकसहभागाचा विक्रम करणाऱ्या महोत्सवाचे धनुभाऊंनी आयोजन केले। दरवर्षी शिवजन्मोत्सव, भीमजन्मोत्सव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव, भगवान बाबा जयंती उत्सव, गणेशोत्सव या आणि अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात। सर्व समाजातील बांधवांनी एकोप्याने गुण्या गोविंदाने राहावे आणि सामाजिक सलोखा जपताना हातात हात घालून आयुष्य फुलवावे या विचारधारेच्या धनंजय मुंडे यांनी दिवाळी, ईद अशा विविध सणांच्या निमित्ताने दिवाळी स्नेह मिलन, ईद ए मिलाद अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। आजही या निमित्ताने एकत्र येणारे हजारो नागरिक परळीतील सामाजिक ऐक्याचं जिवंत उदाहरण आहे। परळीच्या मातीतून आलेले अनेक तरुण कलावंत पुढे मोठी कामगिरी करत या भागाचं नाव उंचावतायत। परळीतील नटराज रंग मंदिराचं पुनर्निर्माण करून वातानुकूलित यंत्रणा आणि अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असं भव्य नाट्यगृह उभारलं आणि या रंगमंदिराला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं नाव देऊन धनुभाऊंनी परळीच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे। परळीचे वैभव उंचावणारी भव्य दिव्य आणि शानदार अशी ही परळी नगर परिषदेची इमारत देखील धनंजय मुंडेंच्या प्रयत्नातून उभारली गेली। येथे नगराध्यक्ष कक्ष, सर्व सभापतींसाठी स्वतंत्र कक्ष, मुख्याधिकारी कक्ष, प्रशासन विभागासाठी कक्ष, कॉन्फरन्स हॉल, प्रेस गॅलरी, स्वतंत्र पार्किंग अशा विविध सुविधांसह ही इमारत सरकारी कार्यालयातील एक आकर्षणाचं केंद्र ठरली आहे।
परळी शहराच्या सौंदर्यात भर घालायची असेल तर सुरुवात इथल्या रस्त्यांपासून झाली पाहिजे हे ओळखून धनंजय मुंडे यांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान प्रकल्पाच्या माध्यमातून 45 कोटींच्या निधीतून परळीतील मुख्य आणि अंतर्गत रस्ते, दुभाजक, फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स व नाले यांचं बांधकाम करून इथला कायापालट करून दाखवला. सोबतच नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवरायांचा पुतळा, रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा बसवेश्वर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, आझाद चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, गांधी चौक या आणि विविध ठिकाणी केलेल्या सुशोभीकरणातून धनुभाऊंची थोर वीरांप्रती असलेली श्रद्धा आणि आदर जाणवतात. परळीच्या विकासासाठी आणि इथल्या नागरिकांच्या कल्याणासाठी दिवस रात्र झटणाऱ्या या तडफदार कार्यकर्त्याकडे परळी मतदारसंघाचं नेतृत्व गेलं तर ही विकास गंगा मोठ्या दिमाखात वाहू लागणार यात किंचितही शंका नाही. आता गरज आहे श्रेयाच्या राजकारणासाठी आणि केवळ सत्तेच्या हव्यासापोटी खोटी आमिषे दाखवणाऱ्या नेतृत्वाला खरी जागा दाखवून देण्याची. आता गरज आहे परळीच्या विकासाला पुन्हा नवी उभारी देण्याची. सर्वांना सोबत घेऊन स्वप्नपूर्ती करून दाखवणाऱ्या एका विकास पुरुषाची. परळीला खरी गरज आहे तुमच्या आमच्या धनुभाऊंची, म्हणजेच धनंजय मुंडेंची. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा.